अखेर घंटा वाजली आणि गेले दहा महिने ओस पडलेल्या शाळांच्या इमारती मुलांच्या किलबिलाटानं गजबजल्या पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग आजपासून सुरू झाले आणि विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं पालकांनाही दिलासा मिळाला कोरोनामुळं गेले दहा महिने बंद असलेल्या शाळा आज बोलक्या झाल्या आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळत पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले राज्य शासनाच्या धोरणानुसार आजपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले यापूर्वी तेवीस नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते पण पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्यानं खऱ्या अर्थानं आजपासून शाळा गजबजल्या एरवी शाळेला सुट्टी असली की बच्चे कंपनी खुश असते पण दहा महिने शाळा नसल्यानं मुलांनाही शाळेची ओढ लागली होती त्यामुळं आज पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पालकांच्या संमतीपत्रासह शाळेत हजेरी लावली कोल्हापुरातील सेंट झेव्हियर्स हायस्कूलमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला या शाळेनं दोन टप्प्यात वर्ग सुरू केले असून पन्नास टक्के विद्यार्थ्यांनाच एका दिवशी शाळेत बोलावलं जातं मुलांच्या सुरक्षेच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन होत असल्याचं प्राचार्य फादर जेम्स थोरात यांनी सांगितलं सुरक्षित अंतर सॅनिटायझर थर्मल तपासणी मास्क एका बेंचवर एकच विद्यार्थी दोन सतरा शाळा आणि पालकांचं संमतीपत्र घेऊन बहुतांश शाळा सुरू झाल्यात कळंब्यातील शाळांमध्येही आज पहिल्या दिवशी निम्म्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कोरोनामुळं तब्बल दहा महिने शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचा केवळ ऑनलाईन अभ्यास सुरू होता आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्यानं पालकांनी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी शाळेच्या गेटवर गर्दी केली होती विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर ठेवून रांगेत उभं करून हातावर सॅनिटायझर दिलं जायचं त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं तापमान तपासण्यात आलं संपूर्ण जिल्ह्यातील एक हजार चोपन्न शाळांमध्ये सुमारे बारा हजार सहाशे एकोणतीस शिक्षक आणि पाचवी ते आठवीचे दोन लाख एकतीस हजार विद्यार्थी आहेत आता पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू झाले असून खऱ्या अर्थानं शाळांमध्ये चैतन्य निर्माण झालंय